यांनी केली लोणार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। आमदार संजय रायमुलकर यांनी दिनांक 26 जुलै रोजी लोणार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व नुकसानग्रस्त टिटवी जिल्हा परिषद सर्कल खुरामपूर रायगाव नांद्रा गंधारी घाटिटवी देऊडगाव वायसा व तालुक्यातील इतरही गावात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मोटरसायकल व प्रत्येक गाव खेड्यात जाऊन पाहणी केली। यावेळी तहसीलदार सैफन नदाफ हेही सोबत होते। प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाऊन दिलासा दिला। यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी बोलून पंचनामे करण्याचे सांगितले। यावेळी प्रभारी गट विकास अधिकारी गजानन पाटोडे बांधकाम विभागाचे चिखलेकर शिवछत्रचे नंदूभाऊ मापारी भगवान कोकाटे शिव पाटील तेजनकर शिवसेना शहर अध्यक्ष पांडुरंग सरकटे मदन सुटे व सर्व गाव खेड्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते। नमस्कार, मी सैफन नदाफ तहसीलदार लोणार। दिनांक 21 जुलै रोजीच्या रात्री या लोणार तालुक्यातील चार महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। जवळजवळ 100 मिलीमीटरपर्यंत काही मंडळामध्ये पाऊस पडलेला आहे आणि ही जी अतिवृष्टी झालेली आहे, आज आम्ही या भागाची स्वतः आम्ही पाहणी केलेली आहे। यासोबतच या भागाचे आमदार माननीय रायमुलकर साहेब यांनी या भागाची पाहणी केली आहे। तर प्रत्यक्ष पाहणीमध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे। शेती नदीकडची नाल्याकडची शेती खरडून गेलेली आहे। या अनुषंगाने मी सगळ्या शेतकरी बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की तहसील कार्यालयामार्फत संयुक्त पंचनामाचे आदेश आम्ही आधीच निर्गमित केलेले आहेत। त्या अनुषंगाने सर्व तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांचा संयुक्त दौरा करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने पंचनामे करण्यात येत आहे। जर कोणता शेतकरी यामध्ये सुटत असेल तर त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा अशी मी आवाहन करतो। आणि यानंतर जी यादी आहे ती ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या शेताचा जर नुकसान असेल तर या ग्रामस्तरीय समितीमार्फत त्यांनी आपला पंचनामा करून घ्यायचा आहे, सर्वे करून घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपला प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे तलाठी यांच्यामार्फत सादर करायचा आहे।